रोज एक नेता भारतीय जनता पार्टी का ये घोटाला वो घोटाला वो घोटाला, आता काही दिवसात त्याचं पण एक घोटाला काढू आणि जनतेच्या समोर। राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे। 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे। कोर्टानं 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे। मलिकांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय। सोशल मीडियावरूनही समर्थन आणि विरोध दिसून येतोय। नवाब मलिकची हकालपट्टी करायला लागेल नाही तर महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही। मनसेंनी ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय। राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेल्या मलिक यांना ईडीनं बुधवारी सकाळीच ताब्यात घेतलं। तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। तत्पूर्वी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना मलिक यांनी बाहेर उभा असलेल्या समर्थकांना हात उंचावून आपण घाबरणार नाही लढणार असा आक्रमक पवित्रा दाखवून दिला। तसेच यावेळी हात उंचावलेले मलिक यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले। त्यानंतर मलिक यांच्या विरोधकांनी सोशल मीडियावर त्यांचे काही जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत। त्यामध्ये रायगडावर शिवाजी महाराजांचा जयघोष करत असताना राष्ट्रवादीचे नेते दिसून येतात। या फोटोत मंत्री नवाब मलिक हेही आहेत। मात्र जयघोष करताना सर्वच नेत्यांनी हात उंचावून अभिवादन केलंय, पण नवाब मलिक यांनी हात उंचावलेला दिसत नाही। त्यावरून मनसेनं मलिक यांच्यावर निशाणा साधलाय। रायगडावरील आणि ईडी कार्यालयाबाहेर फोटो शेअर केलाय। तसेच छत्रपतींचा जयघोष करताना हात वर होत नव्हते, पण ईडीचा घोडा लागताच हात वर केले असा आशयही शेअर केलाय।